मराठा आंदोलन करते आणि आरक्षण विषयीचे अभ्यासक योगेश केदार आपल्या सोबत आहेत. योगेशजी, गेल्या 5 दिवसांपासून जरांगे पाटील हे उपोषण करतायत आणि त्यांनी ताशेरे सुद्धा ओढले होते की ज्या वेळेला माझी प्रकृती ढासळते तेव्हाच सरकारला जाग येते, आणि आता त्यांची प्रकृती काहीशी खालावत चालली आहे. जे नक्कीच मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आता सरकार कधी चिंता करणार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये पडलेला आहे. या शासनानं, महाराष्ट्र शासनानं मराठ्यांचा अंत बघू नये अशी आम्ही या शासनाला विनंती करतो. मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधला हिस्सा मिळवून द्यावा ही एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून करायला लागलेलो आहे. शिंदे साहेबांनी ही संधी जीवनातली दवडू नये. अहो, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकरांना समाज का लक्षात ठेवतो, तर त्यांनी समाज क्रांती केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं सत्तेच्या माध्यमातून आंदोलन एक टोकावर आहेत आणि सत्तेचं सर्वोच्च टोक, सर्वोच्च पद शिंदे साहेबांकडे आहे असा सुवर्ण योग त्यांच्या जीवनामध्ये आलाय. कोण विरोध करत असेल ह्या सरकारमधला, सत्तेमधला इतर कोणी, तर त्यांना कधीही भीक न घालता शिंदे साहेबांनी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करावं आणि शाहू फुले आंबेडकरांचा वारसदार म्हणून त्यांनी सिद्ध करून घ्यावं स्वतःला आणि त्यानंतर इतिहासात उरावं अशा आम्ही त्यांनाही विनंती करतो. आणि त्यांनी मराठ्यांचा अंत बघू नये, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या राजकीय व्यवस्था उलथून टाकण्याचं काम सुद्धा मराठा समाज करेल याच्या मते मात्र शंका नाही. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा शासनाच्या सोबत आपण गनिमी काव्यानं लढलं पाहिजे. मी मनोज जरांगेंना सुद्धा विनंती करतो की आपण जीवाशी खेळण्यात काही अर्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा असे काही तह केलेले आहेत, अशा काही सन्मानजनक तोडगे काढलेले आहेत आणि सन्मानजनक माघार सुद्धा घेतलेली आहे. अरे, बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे आपण माणसं आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाच्या गाथा गाणारे जर आपण मराठे असू तर आपण स्वतःचा जीव लाख मेला तरी चालतंय पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अशा पद्धतीने मराठे सुद्धा सांभाळलेले आहेत आजपर्यंत आपल्या नेत्यांना. जरांगे पाटलांनी सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी करत आपल्याला लढा हा दीर्घकाळ लढायचा आहे, हा समतेचा लढा लढायचा आहे. अनेक दशक सुद्धा कधी कधी मोठ्या क्रांती करायला गेलेले आहेत. आता आपण काही वर्ष काही महिने चाललंय आणि आपल्याला ताकदीनं लढायचं आहे. जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं अशी आम्ही त्यांना समाज म्हणून. अगदी योगेशजी.